अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें। कलम्बोली में मनसे पदाधिकारी का क्रिकेट टूर्नामेंट, संदीप पाटिल की स्मृति में आयोजन, दर्जनों टीमों ने लिया हिस्सा। मनसे के कलम्बोली शहर प्रमुख राहुल चौहान द्वारा संदीप धनाजी पाटिल की स्मृति में 3 दिवसीय क्रिकेट स्पर्धा आयोजित की गई है। शनिवार को यहां ग्रामीण और इंटर कॉलेजिएट स्तर की कुल 16 टीमों के बीच मुकाबला खेला गया। 14 वर्षों से जारी इस खेल स्पर्धा के फाइनल में दर्जनों टीमें एक दूसरे से भिड़ने वाली हैं। आयोजक एवं मनसे पदाधिकारी राहुल चौहान ने कहा कि प्रतिभावान युवा खिलाड़ियों को प्रोत्साहन देना ही इस क्रीड़ा स्पर्धा का मकसद है। गेल्या 14 वर्षापासून हे क्रिकेटचे सामने आयोजन कळंबोली शहराच्या माध्यमातून केले जातं। त्याचा उद्देश असा आहे की माझा एक सहकारी, माझा मोठा भाऊ संदीप धनाजी पाटील, आम्ही 14 वर्षापूर्वी ह्याच कार्यक्रमाचं निमंत्रण घेऊन आम्ही म्हणजे ठाण्याला जात असताना की तिथेच आमचं ॲक्सिडेंट झालेलं आणि ते ऑन द स्पॉट त्यांचं म्हणजे अपघातामध्ये त्यांचं निधन झालेलं। तेव्हापासून आम्ही ठरवलं की संदीप धनाजी पाटील यांच्या स्मरणात मी जोपर्यंत माझ्या जीवा जीव आहे तोपर्यंत हे सामने संदीप धनाजी पाटीलच्या नावाने हे सामने भरवले जातील ह्याची मी गवाही देतो। आणि ह्या कार्यक्रमाला सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी 2006 साली कार्यक्रमाला येऊन या कार्यक्रमाची कार्यक्रम चालू केला आणि त्यांनी मला सांगितलं की राहुल हा कार्यक्रम कायमस्वरूपी संदीपच्या नावाने चालू झाला पाहिजे। आणि ह्या कार्यक्रमाला अनेक नेते, सरचिटणीस, आमच्या वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक साहेब, आमच्या वाहतूक सेनेचे सरचिटणीस आरिफ शेख साहेब, मनसेचे नेते श्री सवन साहेबांनी काल कार्यक्रमाचं उद्घाटन केलं, तसेच मनसेचे नेते आणि आमचे प्रवक्ते अविनाश अभ्यंकर साहेब कार्यक्रमाला उपस्थिती लावली, आदित्य शिरोडकर साहेब आले आणि बरेच अनेक नेते कार्यक्रमाला आले, किशोर शिंदे पुण्यावरनं कार्यक्रमाला उपस्थिती लावून गेले। आज संदीप पाटील मनसेच्या एवढं मोठ्या आयोजनाला आज लोक म्हणजे वाट बघतात की कधी मनसेच्या टूर्नामेंट येतात, आम्ही कधी ह्या टूर्नामेंटला खेळू असे म्हणजे वाट बघतात। आणि सर्व आवडीने आज मी सर्व कळंबोलीकरांचं पण मी अभिनंदन करतो की ते या कार्यक्रमाला आवर्जून आणि आनंदाने उपस्थित राहतात। वही क्रिकेट स्पर्धा में खिलाड़ियों का हौसला बढ़ाने पहुंचे पुरस्कृत पावर लिफ्टर आरिफ शेख ने मनसे शहर प्रमुख आयोजक राहुल चौहान के प्रयासों की सराहना की और क्रिकेट स्पर्धा को डे नाइट चालू रखने का भी आह्वान किया। मी चौथ्यांदा या ठिकाणी आमचे चव्हाण साहेब यांनी हे ठेवलेले आहे मॅच, त्याच्यासाठी मी आलेलो आहे आणि कैलाशवासी संदीप धनाजी पाटील याच्या सन्मानार्थ ही मॅच प्रत्येक वर्ष आयोजित केली जाते आणि हे 14वं वर्ष आहे। आणि मला मी शुभेच्छा देतो आमच्या राहुल चव्हाण साहेबांना की बाबा असंच पुढे पण चांगल्यात चांगलं क्रिकेटची मॅच भरवावं। आणि डे तर चालूच आहे, मला मी त्यांना त्यांच्याकडे अशी पण मागणी करतो की बाबा हे डे नाईट मॅच करावं अशी मी त्यांना या ठिकाणी मी सांगतो। आंतरराष्ट्रीय लेवलला पॉवर लिफ्टिंग याच्या ठिकाणी मला गोल्ड मेडल भेटलेलं आहे आणि सर्वप्रथम मी सर्व माझे गुरु म्हणजे पॉवर लिफ्टिंगचे मधुकर दरेकर सन त्याचा मी आभार मानतो। माझ्या पक्षप्रमुख राजसाहेब यांनी मला शुभेच्छा दिल्या, माझ्या सर्व नेत्यांनी मला शुभेच्छा दिल्या आणि आज माझ्या लहान भाऊ राहुल चव्हाण यांनी पण माझ्या या ठिकाणी सत्कार केला, मी त्याचा पण आभार आहे। ब्युरो रिपोर्ट, टीव्ही वन इंडिया।